राहुरी तालुक्यातील गुहा येथे कार व बसची समोरासमोर धडक, चार ठार तर एक जखमी. मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू, सासू सुनासह नातवाचा व चालकाचा मृत्यू. नगर मनमाड राजमहामार्गावर गुहा पाट नजीक आलिशान कारचा आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, चालक व 7 महिन्याचा लहान मुलाचा समावेश आहे. नगर मनमाड महामार्गाचे काम चालू असताना ठेकेदारानं दिशादर्शक फलक लावले नसल्यानं नामदार प्राजक्त तणपुरे यांनी ठेकेदारास कानपिचक्या दिल्या होत्या, परंतु या कानपिचक्यातून ठेकेदाराची कान उघडणी न झाल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असून मध्य प्रदेश येथील कुटुंब या अपघाताचा बळी ठरला आहे. आज रविवारी दुपारच्या दरम्यान 3:30 वाजता नगर कडून शिर्डीकडे चाललेली बस तर मध्य प्रदेश येथील अलिशान चारचाकी गाडी क्रमांक MP10CB1236 ही मध्य प्रदेश येथून पुण्याकडे चालली असताना नगर मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाठ नजीक समोरासमोर हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर होऊन यामध्ये चार जण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 7 महिन्याचा मुलगासह 2 महिला, चालक जागीच ठार झालेत. मृतांच्यामध्ये रंजना दीपक तारे वय 55, प्रतीक्षा विपुल तारे वय 31, लुनय विपुल तारे वय 7 महिने, चालक जगदीश राठोड वय 35 सर्व राहणार खरगोण मध्य प्रदेश येथील आहेत. तर जखमींमध्ये विपुल दीपक तारे वय 33 हल्ली राहणार पुणे यांचा समावेश आहे. विपुल हा पुणे येथे नोकरीस असल्यानं पुणे येथे बंगला भाड्यानं घेतला होता. आई रंजना, पत्नी प्रतीक्षा, मुलगा लुनय यांच्या समवेत पुणे येथे चालला होता, परंतु कारण घालाघात्यानं कुटुंबच या अपघातात ठार झालंय. विपुल हा एकमेव या कुटुंबातील सदस्य बचावला आहे. घटना घडताच येथील स्थानिक दिलीप बोरुडे, शशी वाबळे, राजेंद्र बोरुडे, विवेक लांबे, ओहळ सर, अमर वाबळे, वैभव लांबे, सागर लांबे, सूरज ओहळ, शशी कोळसे आदींसह स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केलं. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, सज्जन नाहेडा, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर गर्जे, लक्ष्मण बोडखे, रोहित पालवे, सोमनाथ जायभाये, गणेश लिपणे, रवींद्र कांबळे आदी पोलिसांनी मदतकार्य करून उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत केली. अपघातासमयी साई प्रतिष्ठान, शुभा प्रतिष्ठान, भीमतेज तरुण मंडळ, 108 नंबरची रुग्णवाहिका मदतीसाठी धावून आल्या. SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी SRB न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा.